नमस्कार प्रुडंट मिळायच्या ह्या दोतर कार्यावेळी तुमका सगळ्यांक मना काळजा सांगून योकार हो ही कार्यावळी आज आमच्याबरोबर असा डॉक्टर वेद काकुलो गोयच्या गोवा मेडिकल कॉलेजींतले नामनेचे असे इंटरव्हेशन रेडियोलॉजी कन्सल्टंट म्हणजे सिनियर रेजिडंट हो त्यांचा पोस्ट असा आणि आयचो जो विषय असा तो म्हणजे इंटरव्हेशन रेडिओलॉजी म्हणजे हे खरें म्हणजे एक अशें माध्यम की ज्या माध्यमातल्या आज फक्त दुयेंसांचें निदान करपा पुरतेच न्हय तर ते ट्रीट करपा पुरते म्हणजे करपा सारखी त्याची व्यापक मोहीम असा आणि ह्याविषयी पुरा विस्कटान माहिती करून खातीर आज स्टुडिओन असा डॉक्टर वेद डॉक्टर नमस्कार येवकार नमस्कार सगळ्यात पहिली जे म्हणतात की पहिले म्हणजे हा तुमचे मात्र एक आय शूड अप्रिसिएट की तुम्ही रेडिओलॉजी गोयात शिकले तुम्ही फॅलोशीप बेंगलोराक केली आणि ह्या एक एक व्हेरी सोफिस्टिकेटेड फील्ड की ज्या फिल्डात तुम्ही लक्ष घातले आणि ताच्या फुडले खूप बरे दिसता की यू डिसायडेड टू सव इन अ मेडिकल कॉलेज सो वी आर हॅप्पी की गोयच्या लोकांना तुमच्या ज्ञानचं तुमच्या कलेचा तुमच्या शास्त्राचा उपयोग जातो आणि वन्स मे बी युआर विल बी फिनिशिंग युअर सिनियर रेजिडेंसी दॅन ऑल्सो होपफुली विल बी रिमेनिंग इन गोवा होपफुली सांगताना हेच खातीर सांगता की आज हे माध्यम असं हे गोंसारख्या राज्यात उपलब्ध असा गोंय सरकारच्यो फेसिलिटीज आसा गोवा मेडिकल कॉलेज ही तंत्रगिन्यान उपलब्ध असा तसे गोवा आमचे डी डी एस वाय स्किम आसा किंवा गोवा गोवर्मेंट जो स्किमी उपलब्ध आसा ताच्या माध्यमांतल्यान हे बरेंचशें निधन आणि हाचें मॅनेजमेंट जाऊ शकता पहिला क्वेश्चन सगळ्यांच्याच मनात तो म्हणजे रेडिओलॉजी म्हणजे सो आता रेडिओलॉजी म्हणून आमची फील्ड आता पण ती वड म्हणजे पहिली किंवा असता लोकांना दिसताले की फक्त फोटो काढता आणि दुवेस डायग्नोज करता पण आता हळूहळू रेडिओलॉजी इतकी ॲडवांस जाऊक आयला की एक्सरेच्यान आता सोनोग्राफी आली hmm. मागीर सी टी स्कॅन मागीर एम आर आय आले आणि दुवेसा डायग्नोज करू लागले पण आता कितें डायग्नोसिस आम्ही रावना हे आम्ही एक्सरे सोनोग्राफी सीटी स्कॅन इवन एम आर आयच्या माध्यमान आम्ही दुयेंसा ट्रीट सुद्धा करपाक शकता म्हणजे मिनिमली इनवेज म्हणजे आता सर्जरी आसता तातूंत तुम ओपन पडटा आमचें अशें आसता की आम्ही ते आ, आमी भितर की कि कितें आसा तें आणि मिनिमल एक थ्री मिलीमिटर न वन मिलीमिटर कट घालून आम्ही आमचे इन्स्ट्रुमेंट यूज करून दुयेसा ट्रिटूय करता सो सो दिस इज अ वेरी म्हणजे तेच म्हणतात एक काळ आशिल्लो जेव्हा एक असं म्हणतात की व्हडले ऑपरेशन किंवा बिगर म्हणजे जितके तुमचे स्टिचीस व्हडले तिथं सर्जन व्हडलं पण डे बाय डे द थिंग्स आर बिकमिंग रिवर्स आणि हा पॅराडाईम शिफ्ट असा की त्याच्या उपरात की होल सर्जरी आले किंवा मिनिमम मिनिमम सर्जरी म्हणजे तुम्ही आता की होल सर्जरीकून एक पाऊल पुढे पावले की एक सामके लहानसे इन्सिडेंट देऊन त्याच्यात एकदा तुम्हाला ते भीतले कम्युनिकेट जाऊ इतके तुमचे तुम्हाला ॲक्सेस मिळवा की यू आर नॉट ओन्ली डायग्नोसिंग यू कॅन मॅनेज बाबा हेचं नक्की किरे प्रॉब्लेम असा सॉल्व करू येतात वीच इज अ व्हेरी ॲडव्हान्स टेक्निक आणि खरे म्हणजे गोय थोडेच लोक असले जे ह्या सब्जेक्टात तंत्रजिन समके माहीर असतात आणि तातून तुम्ही खूप लक्ष घातला या खात कर अभिनंदनही करता आणि तुम्ही ऑल द बेस्ट म्हणतात hmm. मला सांगा डॉक्टर पहिले म्हणजे जे ह्या हातून या क्षेत्रात त्यांना म्हणजे प्रकार सो हा सध्या ब्रॉड क्लासिफिकेशन दोन टाईप्स असतात hmm. एक वेस्क्युलर uh, hmm. आणि एक नॉन वेस्क्युलर वेस्क्युलर म्हणजे शब्दानूच कळतात की ब्लड वेसल्स सो जे आम्ही ब्लड वेसलाच्या थ्रू वता आणि दुयेस ट्रीट करता hmm. ताका वेस्क्युलर म्हणतात आणि नॉन वेस्क्युलर म्हणजे आम्ही एव्हरीथींग अदर दॅन ब्लड वेसल्स आम्ही जे ट्रीट करता पण ताका नॉन वेस्क्युलर म्हणतात सो hmm. so, इन आता फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल दि पहिली किंवा असतालं आता इमर्जन्सीन आता जर कोणाचा एक्सिडेंट झाला आणि ताका लिव्हराची शीर जर फुटल्या आणि तातून ब्लिडींग झाला सो पहिली किती असताले की येतालो पेशंट ताजो अल्ट्रासाऊंड करत मग सिटी स्कॅनार कळटा की लिव्हराची शीर फुटल्या आणि ब्लिडींग झाला सो हे जे स्पेशालिटी नाशिल्ली त्यांना सर्जन ताका ओपन करून कंप्रेस करून so, आता आता so, ते शिंवतालो आनी करतालो सो आता आता आम्ही कितें करता आमकां जर सिटी स्कॅनार कळ्ळी की खंय ब्लिडींग जाला सो आम्ही ताका कॅथ लॅब म्हणटा थंय व्हरता आणि ताजी हांगा पायाची शीर आसा तातूंत एक्सेस घेता इल्लोसो कॅथेटर म्हणटा तो घालता आणि खंय ब्लिडींग आसा ते आम्ही ब्लिडींग ब्लॉक करतात अच्छा इन शॉर्ट म्हणजे ख तरी भाषेत साधे बशेन सांगा एखाद्या रस्त्याचे पाईप फुटला उदके तो युजली किती असताना म्हणजे ट्रेडिशनल मेथड की प्लंबर वताला खरी सोत्ताला तरी पायपं फोडीत फोडीत कळटायला बघा अमेरिके फुटला मेनिपुलेशन करून ते थांबवतानाव यू हॅव कम टू अ वेरी सॉफिशिएटेड मेथड की हा हेडक्वॉटरचे असतात आणि तुम्ही खरी खूप उदक लिकेज असा त्या तुम्ही जेव्हा स्कॅन करता कळलं आमचेकडे लिकेज असा फक्त लिकेज असा हे कळल्या पुरते मर्यादित नाही तर त्या लिकेजाक किती घालून तुम्ही भितरल्या भितर कितें पायपांतल्यान सोडून ते हे करतात ते उदक उमदक ते तसेच तुम्ही रक्त जें व्हांवात ते थांबयता विदाउट ओपनिंग इट ओपनिंग डेट इज द ब्युटी ऑफ दॅट म्हणजे हातून सगळी ब्युटी जी आसा ती हीच असे की त्या खातीर ऑपरेशन करनासतना त्या शिरेनच ते नेविगेट करतात आपले यंत्र जे आसा म्हणजे कॅथेटर आणि त्या कॅथेटरातल्या जे असे वखद भीतर हे सोडतात की बाबा ते वखद काय ते ब्लिडिंग जाऊ बंद जाता आणि पेशंटचा जीव असता इट्स व्हेरी गुड म्हणजे आणि स्पेशली हा खूप फायदा जातो जे जाणटे मनीस असतात किंवा डायबिटीजी कॉम्प्लिकेशन यू कॅन टेक अ पेशंट फॉर शॉर्ट हय सो वॉट आर युअर्स म्हणजे हातून आणि ऍडवांटेजीस असे दिसतात हा आता तुम्हाला एक एक्झाम्पल हय आता जर एकटो जर जाणटो दादलो असा अंशी वर्षाचा ताका डायबिटीज असा ओके आणि ताका जर न्युमोनिया असा आणि ताका गोल्ड स्टोन असा आणि गॉल ब्लॅडर इन्फ्लेम घेऊन आयो कोलेसिस्टाईटीस म्हणटा आम्ही सो आता असे के, केलेसिस्टाईटीस आसता पळय डेफिनेटीव सर्जरीच करता काढून ते काढून पण आता जर तो सर्जरीक अनफिट असा तुम्ही म्हणले पण मनशांक बी आता टायर्ड ओवर करत आहे सो so, आम्ही किंवा करू शकता नाव दिस बिकम्स अ नॉन वेस्क्युलर प्रोसिजर गॉल आम्ही सोनोग्राफीर पळतात गॉल ब्लॅडर आणि स्पेसिफिक त्याच एरियेन आम्ही एक ट्यूब घालता सोनोग्राफीच्या आम्ही ट्यूब घालतात mm. आणि ट्यूब भीतरूच सोडत आणि एक पार्ट ऑफ द ट्यूब बाहेर येतात mm. आणि सगळे जितले पण इन्फेक्टेड म्हणटा म्हणतात mm. पण mm. ते सगळे बाहेर काढतात थ्रू द ट्यूब पित्त बेजिकली पित्त सगळे बाहेर येता आणि दिस इज अ प्रोसिजर विच इज कायंड ऑफ लाईफ सेव्हिंग एंड इट टायड ओवर टिल पेशंट बिकम फिट फॉर सर्जरी मागीर तो फिट झालो so, तो इन्फेक्शन भायर आले सगळे झाले मागीर त्याच्या गॉल ब्लॅडर सर्जरी करू शकतो असल्या हातून ते हेल्प जाता एनएसतेच्या फिट ना बी जाल्यार आम्ही असे करू शकता सो दिस इज अ वेरी नोवेल टेक्निक की ज्या माध्यमातल्या एखाद्या रुग्णायताचा जीव तुम्ही त्या वेळे खात्री वाटू शकता आणि मागीर एज वन्स ही इज इम्प्रूव ही कॅन गो फॉर सर्जरी डॉक्टर तुम्ही गॉल स्टोनाचे किंवा गॉल बॅटरचे इन्फॉर्मेशन किंवा हाच्याबद्दल सांगले वॉट अबाउट पँक्रियस म्हणजे पेंक्रियस इज ऑल्सो ऑर्गन म्हणजे आय एम नॉट सेंग आय बाय वॉट आय एम टू से की पँक्रियस अशा पद्धतीची बारीक घडामोडी जाऊ शकता पेक्रियटीक स्टोन जाऊ शकता पँक्रिटाटीज जाऊ शकता अशा वेळेला डज युअर फील कम इंग टू पिक्चर एंड कॅन यू हेल्प आउट डेफिनेटली सर बिकॉज आता पेनक्रियाटायटीस म्हटलं पण ते इन्फ्लेमेशन ऑफ पॅनक्रियज आता खूप फाटी जाता पेक्रिय इन्फ्लेम झाले की ताजे एन्झाम युजली डायजेस्टिव्ह एन्झाम जे आम्ही डायजेस्ट करू हेल्प करता सो ते लीक जाता भितर पोटात आणि ते सगळे फॅट बीट आसा ते डायजेस्ट करून पस जाता सो आम्ही ता म्हण पॅनक्रियाटीक म्हणटा नाल्यार नेक्रोटिक कलेक्शन म्हणटा पळय म्हणजे इन मेडिकल टर्म्स बट आय एम मेकिंग इट एज सिंपल एज पॉसिबल सो ते एप्सेस युजली आता हे पेशंट असतात पण ते सर्जरीक फीट नसतात कित्याक ते खूप असे इन्फेक्शन खूप बॅड कंडिशन हय आणि लाईफ थ्रेटनींग असल्या हातून सुद्धा आम्ही सोनोग्राफी ना सीटी स्कॅन आणि पळतात की असा आणि थं आम्ही असं पण त्या ब्लेडरान हांवें ट्यूब घालता म्हणिल्लो तशेंच एक मिलीमीटर फक्त इन्सिजन सोनोग्राफी दिसल्या सिटी स्कॅनार पण थंय ट्यूब घालता आणि hmm. ट्यूब बाहेर सोडा सो जित पस असा येता आणि मागीर पेशंट इम्प्रूव जाता असल्या हातून सो हे परत कारण पेंक्रिटीज बाय इट्स सच अ क्रिटिकल सिच्युएशन त्या वेळातल्या पेशंट बाहेर येतलो की ना हे सांगाच अशा वेळात असे ताका प्रोसिजर करत म्हणजे लायक ऑपरेटिव्ह इंटरव्हेशन इज व्हेरी डेंजरस कॅन बी रिस्क कॅन वी डोंट नो द पेशंट विल कम आवट ऑफ फोर्टी लायव्ह मग दिसत ज्या पद्धतीने तुम्ही सांगले त्या पद्धतीची जर टेक्नॉलॉजी आणि साधन सुविधा आम्ही योग्य पद्धतीने हँडल केली आणि उपलब्ध अस जर युटिलाइज केलं झालं त्या पेशंटाचा जीव वाचवू शकता आणि इट कॅन टेक ओवर द क्रायसीस म्हणतात डॉक्टर अनेक विचारतात की सिन्स वी आर डीलींग विथ लॉट ऑफ ऑर्गन्स नियर अँड अराऊंड एपडॉमन म्हणतात बेटर आयलो आम्ही पँक्रियसा बद्दल उल सांगा लिवर लिव्हर इज ऑल्सो एक खूप इम्पॉर्टंट जे आम्ही फिग्ध म्हणतात तातून तर दुसं शकता ताका आनी आणि तरी बाकीचे प्रॉब्लेम जाऊ शकता इज देर एनी मॉडेलिटी की जंय तुमचे हे फीड आसा तें त्या पिक्चरान येऊन त्या पेशंटाक हेल्प करू शकता किंवा त्या रुग्णांचा जीव yes, हो शकता डेफिनेटली इनफॅक्ट दीस इंटरवेंशनल रेडिओलॉजी म्हणटा पळय तांणी ऑलमोस्ट ट्रीटमेंट ऑफ लिवर ट्रान्सफॉर्म केला आता पयलीं कितें आसतालें लिवर ट्युमर जो असा पळय तो युजली लोकांक डायग्नोज जाता त्यांना इनऑपरेबल स्टेजीर जाता युजली मोस्ट ऑफ द टाइम्स सो आता, hmm. hmm. so, आता आमचे ते मेडिकल क्लासिफिकेशन सायडीक दोयात पण जे चढशा केसिंनी किती जाताले की डायग्नोज जाऊन ताका ऑपरेट जायना आशिल्लो सो hmm. so, ताका मेडिसिनचे uh, दोरताले सो hmm. so, आता आमची टेक्निक आला आम्ही ताका म्हणतात टेस्ट ट्रान्स आर्टिरियल किमो एम्बोलायझेशन दिस इज अ मेडिकल टर्म बट बेजिकली किती सिंपल म्हणजे शब्दां आम्ही किमोथेरपी ना आता ओरल so, ना आय घालता पण ती बाकीच्या सगळ्यात वता आणि इफेक्ट करता आणि त्याच एरियेन कॉन्सन्ट्रेट जायना सो आम्ही कितें करता सेम आम्ही आता पांयाची शीर एक्सेस घेता आमचो कॅथेटर घालता ट्यूब तो आम्ही लिवरची पण आर्टरी असता जी सप्लाय करता लिवराक तशी ट्युमरातू तीच आर्टरी सप्लाय करता सो आम्ही कितें करता कॅथेटर आमचा इतलो डीप व्हरता आणि ते जे ट्युमराक पण आर्टरी सप्लाय करतात थंय वचून कॅथेटर दोरता आणि आम्ही किमोथेरपी स्पेसिफिकली कॅथेटराच्या थ्रू इंजेक्ट करता म्हणजे मोस्ट ऑफ द किमोथेरपी फक्त लिवर ट्युमरानूच भितर वता सो बाकीचे कडेन खंय वचना फुल बॉडीन सो आमी म्हणटा ट्रान्स आर्टेरियल किमो एम्बुलायजेशन ना दीस इज दीस हॅज ट्रान्सफॉर्मड ऑलमोस्ट लिवर ट्युमर या कित्याक आय एम नॉट इट मे टोटली बी क्युरेटीव बट पेशंटा खूप हेल्प जाता टील खूप केसिनी तो ट्युमर श्रिंक जाऊन सर्जरीकडे करूंक शकता ऑपरेबल जाता थोड्या लोकांनी आम्ही बेंगलोर बी शिकून आला त्यांना क्युअर सुद्धा जे आसा ह्या ट्रीटमेंटात सो uh, so, जे पहे, पण पहिली फक्त किमोथेरपीचे उरताले तांकां आम्ही ऑलमोस्ट लायफ खुबशे ऑफर करता म्हणजे सिक्स मंथ वाडटा वन इअर पेशंटांक खूप पेशंटांळला जसे जा क्युअर जाल्ले असा थोडे क्युअर म्हणजे श्रिंक जाऊन सर्जरी करून ऑपरेट करून बरे जातले असा सो खूप ऑप्शन असे वाढला आता फॉर ट्रीटमेंट ऑफ लिवर ट्युमर सो बेसिकली म्हणजे असे समजा की एका एका गावात किंवा एका कॉलनीन एक चोर घुसला hmm. आणि आमच्याकडे ऑप्शन असा की चोराक मारपाक मारप आमचा हेतू hmm. पण चोराक मारतो आख्खी कॉलनीच ब्लास्ट करनासताना खे बाबा तुमचे ड्रोन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा वॉट एव्हर टेक्नॉलॉजी यू आर हॅव्हिंग एक्सेस टू दॅट बाबा ह्या अमक्या घरानच तो चोरायला सो हे जे कळलं त्या घराचे आय यू यु सेंड युअर कमांडोज ऑथॉरिटीज आणि त्या घरातल्या तुम्ही हे करून त्या तुम्ही कंट्रोल करू शकता सो अशा पद्धतीनं जेव्हा पळतात त्यांना हो फक्त जनरलायज मेडिसिन बाबा आखे सबंद आगा खात मेडिसीन दिनास किंवा त्याच्या आगामी साईड इफेक्ट दिनासतना वी कॅन लोकलायज बाबा हे अमकेकडे दुये असा त्याच भागाक वखद देऊन तितकोच भाग श्रीक किंवा तितकोच भाग प्युअर जाऊ व्हेरीज डिमांड आणि कमांडिंग जॉब आय से सेवा रिअली म्हणजे आय एम हॅप्पी की अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आज उपलब्ध असा आणि अशा तर तंत्रजिन्यान उपलब्ध असा आणि त्या प्रमाणे तुमच्यासारखे यंगस्टर जे ते शिकून येतात आणि तसं फायदा राज्यात करतात आणि सांगतात ट्युमर असुमर हे एक माध्यम ट्रीट करतात आणि एक माध्यम असा की ट्युमर धाकलो असा पण ताका ऑपरेट करू शकना न अशा खंय तो ऑपरेट करू शकना ओके न पेशंट फिट ना सो तातून आता आणि टेक्नॉलॉजी आयला की सोनोग्राफी ना सिटी स्कॅनान आम्ही पळयता आणि आमचे ते हे घालता प्रोब म्हणटा ते घालता ताका आमी जळयता So, सो ऑपरेशन तोच करनासनाच ट्युमरान ती निडल घालून जळून उडयता अच्छा सो so, असल्या केसिंनी कंप्लीट क्युअर सुद्धा जाता so, आता फक्त ते आम्ही जे पण डिफरंट डिफरंट ट्युमर स्टेज असता त्याच्याप्रमाणे प्रमाणे आम्ही डिफरंट डिफरंट ट्रीटमेंट करतात आता हो जर असं बारीक असा दाखल असा पण पेशंट फिट ना जाल्यार आम्ही हे यूज करतात ताला मायक्रोवेव्ह एबलेशन म्हणता नर रेडिओ फ्रिक्वेंसी एबलेशन म्हट बेजिकली एबलेशन म्हणजे तू कायंड ऑफ हीट घालता नावार क्रायो एबलेशन म्हणून एक असता जातून तू आयस घालता आणि ताका फ्रीज करून ट्युमराक उडवता आणि ट्युमर फ्रीज जाऊन मागीर मरता ना मायक्रोवेव्ह एबलेशन म्हणजे तू हीट करता मायक्रोवेव्ह बेजिकली तुम्ही आमचं मायक्रोवेव्ह ओव्हन असा पण <laughs> तसंच आम्ही सेम भीतर सोडतात आणि ते जुळवून उडयता आता हे लिवरातूच नाही आणि ट्युमरांना सुद्धा आता वापरूक लाल्या hmm. हळूहळू करून म्हणजे किडनीच्या ट्युमरां हळूहळू वापरू लागल्या hmm. थोडे लोक आता लंगान सुद्धा वापरतात hmm. लंग सुद्धा हे जुळवून वापरता सो so, जशी uh, टेक्नॉलॉजी ॲडवांस येतात न्यू रिसर्च येतात तसे आय एम होपफूल की न्यू न्यू सो बेसिकली म्हणजे डे मेक म्हणजे सर्जन विल बी म्हणजे पण बरेचशो गजाली असा जे जसे डॉक्टरांनी सांगला की जे एक्सेस ना खाचीन असा काढत डिफिकल्ट पेशंट अनफिट असा सडनली एमर्जन्सी डिसिजन घेवचे पड अशा वेळात ह्या पद्धतीतल्या किती जाग्यावर कॉम्प्लिकेटेड जग्यावर एक्सेस जर तुमच्या पद्धतीन इट कॅन बी हँडल सक्सेसफुली आणि इट इज अ व्हेरी गुड अचीवमेंट आय फील डॉक्टर मग अनेक सांगा आम्ही खूपशे फोटी पेरिफेरल वस्क्युलर डिझीज असे म्हणतात की mm -hmm. जे खूपशे पायाच्या शिराने किंवा अनेक पहिले म्हणजे दुयास म्हणजे किरे ते सांगा आणि इन सर्च केसेस हाऊ यू कॅन हेल्प आता बेसिकली कार्डिओलॉजी पाय आम्ही हार्ट अटॅक म्हणता म्हणजे शिरांनी हार्टाच्या शिरांनी ब्लॉक जाता आणि ती एरिया मरता बरोबर आमच्या पायाच्यो शिरो असता पण नाल्या हाताच्यो शिरो फॉर एक्झाम्पल बट पायांत चड कॉमन असतात ते डायबिटीज आमचे कोलेस्ट्रॉल ना, आम हो, ना कित्या तरी शिरान ब्लॉक जाता mm. ब्लॉक जाता हळू हळूहळूची ब्लड सप्लाय गेली की mm. पाय हळू मरपाक लागता मी mm. म्हणटा पण जसे mm. प्री गँग्रीन ना mm. गँग्रीन म्हणटा mm. ओके सो नाल्यार फक्त थोड्या लोकांक फक्त पेन जाता देट इज mm. अर्लियर स्टेज mm. सो असल्या कंडिशन आता सेम जसे आता कार्डिओलॉजिस्ट पण हे करता एनजिओग्राफी करता हार्टाची आणि ब्लॉक एनजिओप्लास्टी करता बलून करून ओपन करता आणि स्टँड घालता सेम आम्ही आता पायाकूय करू शकता अच्छा असले आम्ही खूप करता सो आम्ही युजली ते डॉप्लर टेस्ट म्हणतात पण तातून आता सोनोग्राफी ती बेसिकली डॉप्लर सोनोग्राफी तातून आता पायांना खाय ब्लॉक असा कळटा शिरेन सो बेस्ड मागीर आम्ही कॅत कॅत व्हरता आणि ताजी एनजिओग्राफी करता सेम पायची शीर एक्सेस घेऊन तातून कॅथेटर घालून आम्ही डाय घालता सो तो आयोडीन आमकां कळटा की वेसल कशी असा बारीक असा ब्लॉक खंय आसा सगळे कळटा सो इफ पॉसिबल आम्ही बलून घालता तो बलून फुलयता बलून फुल्लो म्हणटकीच ब्लॉक ओपन झाला आणि जाय जाल्यार मागीर स्टँड घालता

किंवा बोटं कापची पडतात हे जे करचे पडतात आणि तातुतल्यान खुपशा फाटी इट इज नॉट जस्ट म्हणजे त्याला डिफॉर्मिटी इतक्या पुरते मर्यादित नाही त्याचे एक साधन जसा के जे असेल उपजीविकेचे म्हणजे जेव्हा उत्पन्न करपाचे कर ते नष्ट जातं आणि एक फेमिली अफेक्ट जाता सो इट इज नॉट जस्ट बाबा एक पांय कापला म्हणजे एका पेशंट तो फक्त पांय कापलो असे नय तर त्या फुल फॅमिलीची एक साधन सुविधा जी पोटा खातीर कमोवपाची असते ती केन्ना केन्ना काढची पडटा दुर्दैवान कारण ताचो जीव काडचो पाय काढच म्हाका पण ज्या तुमी सांगले हे जर पहिली ज्या त्या पद्धतीनं जर हँडल केले कॅन सेव्ह स्पेशली अर्ली डायग्नोसीस इज इम्पोर्टंट कित्याक एकदा ऑलरेडी जर गँग्रीन झाले ओपन करून फुडे गँग्रीन जात बंद जातले पण जे जा गँग्रीन जाला ते कापचेच पड फॉर एक्झाम्पल आता अश्यो केसी आसता जांकां अल्सर जाल्लो आसा सकल पायां डायबिटीजा खात्री सो so, आम्ही असल्या केसिंनी सुद्धा केला की अल्सर झाला आणि ब्लॉक मागे डॉप्लर करून ब्लॉक मेळा सो so, तो ब्लॉक वयर ओपन केला अल्सर सुद्धा हिल जाता बरोबर ब्लड सप्लाय इनक्रीज जाता ब्लॉक ओपन करून हिल जाता पण हे जितले बेगीन कळटा तितले बेगीन म्हणजे अल्सर जाय सर ने हे दुका सर रावप ना म्हणजे so, बेटर टू पाय दुखता असं कळलं जाल्यार रोखडेच टेस्ट करून घेवप की ब्लॉक एकदा दिसलो की मागीर ताका पहिलीच ओपन करूंक शकता ह्या स्टेजीर रावप ना की गँग्रीन जालो बाय मागीर हे इरिवर्सिबल स्टेज म्हणजे पहिलीच जर तुम्ही योग्य वेळ जर हँडल केले जाल्यार प्रिवेंशन इज बेटर दॅन बेटर दॅन मग असं डॉक्टर आमच्याकडे ऑलमोस्ट एक चार पाच मिनटं असं अशा वेळार तुम्ही आमका तुमच्या क्षेत्रातले असे म्हणजे सेलेंट फिचर्स असे सांगू ह्या माध्यमात म्हणजे वीच वील हेल्प पीपल लाईक सी एखादं तुमचे फायबरॉइड असू शकता गॉल्डस्टोन असू शकता यू कॅन यू कॅन चूज वॉट येवर यू लाईक टू से सो आता दोन इम्पॉर्टंट जे आम्ही करता त्या स्ट्रेस करू सोदता सो आता हे किडनी डिजीज पण आता लोकांक खूब जाल्यार सो तातूंत डायलिसीस जे लोक करतात तातूंत फिस्टिवला करतात डायलिसीस mm. सो कर mm. so, खुबश्या लोकांचे कितें जाता फिस्टिवला कि जातकीर ते ब्लॉक जाता ती mm. वेन आसा पळय ती ब्लॉक जाता सो खुबश्या लोकांक वेसलान कॅथेटर घालून करचे पडा नर न्यू करचो पडटा सो हातून सुद्धा आता अशें न्यू हें जालां की ती शीर आम्ही एनजिओग्राफीर पळतात hmm. फेस्टिवलाची वेन जी ब्लॉक झाला hmm. आणि सेम आता हा पायन आम्ही बलून इन्फ्लेट करता आणि ब्लॉक काढतात तसेच आम्ही ती वेनाची सुद्धा इन्फ्लेट करून तो वेनाचा ब्लॉक काढतात hmm. सो जी पण फिस्टिवला पहिली चल नाश्ली hmm. खूप खूप लोकांची फिस्ट्यूला ओपन जाता सो द पेशंट गेट सेवड फ्रॉम अदर सर्जरी की आणि एक फेस्टिवला आणि एक चान्स मेळटा पेशंटाक की फिस्टिवला हीच ओपन जाऊन ही काम मे बी इट गोज टू एन इरिवर्सिबल फेज आणि सर्जरी किंवा एव्हरी टायम नवी नवी सर्जरी करू शकना दुसऱ्या कॅथेटरूय घालूंक इन्फेक्शन आसता हे आसता सो so, हातून सुद्धा आम्ही आता खूप हेल्प करून इंटरव्हेशनल रेडिओलॉजी खूप हेल्पफुल जाता फिस्ट्युला ओपन करत आणि आनी आणि अशें हें आयलां की आता फॉर एक्झाम्पल युट्रस हे आता फायब्रॉयड म्हणटा ते जाता गाड जाता पण सो सिलेक्टेड पेशंट्सांनीच हा म्हणता नॉट इन ऑल पेशंट सिलेक्टेड सर्जरी नॉट पॉसिबल ओर से पेशंटाक जावपाक जाय तातून युट्रस काढू शकना ने तातून आम्ही फायब्रोयडाची वेसल सुद्धा ब्लॉक करू शकता बट दीस इज व्हेरी सिलेक्टेड इट्स नॉट हे करतले आणि आणि एक आता जे पण भरगी जाऊन जे पण ब्लिडींग जाता खूप लोकांना so, सो असे सिलेक्टेड पेशंटस आम्ही ते युटरसची वेसल वचून ब्लॉक करू शकता ते बलून इन्फ्लेट करू शकता आता खूप जे बाळण जातात पळय त्यांना ब्लिडींग जाता हातून पोस्टमार्टम आमी म्हणटा बेसिकली आय एम नॉट इज गोल्ड स्टँडर्ड ऑर समथींग बट इन सिलेक्टेड आमी हे सुद्धा ऑप्शन असा विथ हेल्प ऑफ सर्जरी विथ हेल्प ऑफ गायनेकोलॉजिस्ट मिळून सुद्धा असे फायब्रॉयड पोस्टमार्टम सुद्दां सुद्धा हेल्प करू शकता आता डॉक्टर तुम्ही खूप गजाले सांगले मला टाइम खूप कमी असा पण एक अतिशय महत्वाची गजाल विचारता हा किरा सांगता कारण दिस इज ऑल्सो आय कॅन से लाईफ थ्रेटनिंग आम्ही खूपशे फोटो म्हणजे इवन इफ यू रिमेंबर वी हॅव लॉस वन एक सम ऑफ आवर मेडिकल कलिग्स इट सेल्फ बिकॉज ऑफ ब्रेन अन्युरिझम म्हणजे अन्युरिझम असल्या कारणात तो मनीस सडनली आणि इट हॅज हॅपन रिसंटली अँड दे आर व्हेरी यंग अनफॉर्च्युनेटली तो मातशा हाचेर तुम्ही किती सांगू शकता सो इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी आम्ही ब्रेनाचे सुद्धा खूप डिजीज ट्रीट करू शकता वेस्क्युलर सो so, आता एन्युरिझम म्हणजे ते एक शीर ब्रेनाची ब्रेनाक सप्लाय करता ती मोठी जाता आणि ती फुट्टा ती मागीर थंयच्यान ब्लिडींग जाऊन जाऊन पेशंट मरपाक सुद्धा शकता आता हातून पहिली किती आशिले डायरेक्ट ब्रेन हे ओप, स्कल ओपन करून ती ब्लॉक हे करची पडटाली आता हे इंटरव्हेशनल रेडिओलॉजीन आम्ही सेम hmm. पायां भितर हे करून कॅथेटर ब्रेनाच्या त्या वेसलाकडे वचून ती स्पेसिफिक वेसल जी ब्लीड जाता ती, ती सुद्धा ब्लॉक करूंक शकता ऑर म्हणता ताका yeah. कॉयलिंग जे म्हणता ते करूंक शकता सो पेशंटाक ओपन सर्जरीची सुद्धा गरज नसता सो दिस ऑल्सो इज अ व्हेरी हेल्पफूल थिंग की सर्जरी सुद्धा वाचूंक शकता इन सिलेक्टेड पेशंट यू कॅन डू दिस ऑल्सो सो बेसिकली म्हणजे फ्रॉम म्हणजे आज ह्या क्षेत्राची इतकी व्याप्ती वाढल्या फ्रॉम स्कल टू टो म्हणतात सो बरेचशो गजाली ज्यो ब्रेनान असतात त्याचा एक्सेस नसता किंवा एक्सेस तितकं इझी नसता कितें आसा ब्रेनचे ऑपरेशन इज नॉट अ सिंपल थिंग तू तरी वेसल इतकी पोंदा आसता बट थ्रू युअर टेक्नॉलॉजी अँड टेक्निकल एडवान्सीस अँड स्किल ऑफ द पीपल लाईक यू की त्या ह्या वेसला पर्यंत तुम्ही एक्सेस करू शकता ते वेसल गरज पड ब्लॉक करू शकता ओपनही करू शकता फॅब्लिडर असा था तो थांबव हो शकता कॉईलिंग करू शकता सो ह्याच so, पद्धतीन तुम्ही जसे सांगल्या युट्रस असा लिवरचे आसा असा आसा असा गजाली गजा असा ह्या सगळ्याच्या म्हणजे पासून ते पॅरिफर डिसीज कितलशोच गजाली आज ह्या तुमच्या क्षेत्राच्या आवाक्यान आयला म्हणजे आय कॅन से वायड व्हायडन द हॉरॅजन्स ऑफ रेडिओलॉजी सो मच दॅट एवरीथिंग हेज कवर्ड अंडर यू सो हे सगळे करताना म्हाका खूप खोस आसा की तुम्ही ह्या असे एक क्षेत्र निवडले की जातून तुम्ही म्हणजे सगळे मेडिकल फिल्डच तुमच्या कवरा खातून घेतले आणि आयम व्हेरी हॅप्पी की तुम्ही हे सगळे शिकून आले ताज फायदो गोयच्या लोकांना जाऊचं म्हणून युअर सर्विंग मेडिकल कॉलेज आय एम व्हेरी हॅप्पी की हा सगळे जे आमचे पळवी असतात त्यांच्या वतीन तुम्हाला देव बरे करू म्हटलं त्याचप्रमाणे तुम्ही ह्या स्टुडंट मुद्दाम वेळ काढून आले आय नो हाऊ बिझी युआर तुमच्या खरं म्हणजे अपॉइंटमेंट मिळपूच म्हणजे तातून त्यांचे प्रोसिजर फिक्स जाऊ म्हणजे दोन तीन महिने वतात तरी पण हे सगळे सांभाळून आमच्या खातून मुद्दाम आले ह्या खात हॅलो दोतर पळोवपी सगळे जे आमचे पळवी असतात तसे हॅलो डॉक्टर प्रुडंट मिडियाची टीम असा ह्यांच्या वतीन तू मजान सांगून दर करू ऑल द बेस्ट देव बरे करू